आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। कार्तिक स्वामींचा यात्रोत्सव शासनाच्या आदेशानुसार करण्यात आला बंद। नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील मोहबारी येथे जागृत देवस्थान असलेले शिवलिंग व गावालगतच्या मोठ्या उंच डोंगरावर जागृत देवस्थान व कार्तिक स्वामींचे मंदिर असल्याने मोहबारी येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कार्तिक स्वामींची यात्रा दरवर्षी कार्तिक चतुर्दशी सालाबादाप्रमाणे दरवर्षी यात्रा आयोजित करण्यात येत असते। परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 19 नोव्हेंबर 2021 नोव्हेंबर वार शुक्रवार रोजी येणारी यात्रा कोविड-19 संसर्गामुळे व शासनाच्या आदेशानुसार यात्रा बंद करण्यात आली आहे। कोणत्याही प्रकारची दुकाने अथवा फिरत्या विक्रेत्याने स्टॉल लावू नये असे आवाहन मोहबारी येथील ग्रामस्थांनी केले आहे। तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी व गावकरी मंडळी यांनी यात्रेकरूंना सहकार्य करावे ही विनंती। मात्र यात सालाबादाप्रमाणे व साध्या पद्धतीने कळस पूजा आज दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी कळसाचे व शिवलिंगाचे हळदी कुंकू बेलपत्री दूध वाहून पूजा आरती करण्यात आली व यात पूजेचे मानकरी काशीनाथ तुळशीराम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे व त्यासह गावातील ग्रामस्थ व महिला यांच्यासह पूजा अर्चा करण्यात येणार आहे व नंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ देण्यात येईल। रेनबो न्यूज करता शाहू चव्हाण, मोहबारी, कळवण। यात्रानिमित्त तुम्ही काय बोलू इच्छिता? यात्रा आम्ही सालाबादाप्रमाणे या मोहबारी गावात भरवत होतो, परंतु आम्ही या कोरोनाच्या प्रभावामुळे बंद केलेली आहे आणि ती आता आणि कळस पूजा साध्या पद्धतीने करून घेतली। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।